Hello viewers, welcome to my YouTube channel Arogya Vardhani. Friends, आरोग्याचे अशा काही गोष्टी आपण आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे आपले आरोग्य सुधारणार तर होईलच, शिवाय तुम्ही तुमचं आयुष्य तुम्हाला जसं हवं तसं जगू शकता. त्यासाठी काय करायचे आहे हे आता तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि बघा. पण सकाळी लवकर उठून व्यायाम करणं आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक आहे. थोडासा व्यायाम आपल्याला तंदुरुस्त राहण्यास फायदेशीर ठरेल, तसंच दिवसभराचा थकवाही नाहीसा करेल. ज्या व्यक्ती बाहेर जाऊन चालू शकत नाही त्यांनी ट्रेडमिलवर चालावे. याशिवाय योग्य प्रमाणात प्राणायाम करणेही खूप फायदेशीर ठरतं. आपल्या आहारातील ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला नेहमीच आपल्या आहाराविषयी सल्ला देतात. असं म्हणतात की अंतर्गत सौंदर्याचं महत्त्व हे अगदी खरं. जे खाऊन ते आपल्याला आतून मजबूत होण्यास मदत करतो. याचाच उपयोग दीर्घ आयुष्य मिळवण्यासाठी होतो. म्हणूनच आपणही आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तूप, फळं, अंडी, चपाती यांसारख्या पदार्थांचा समावेश करायला हवा. जंक फूड आणि थंड पदार्थ यांपासून लांब राहायला हवं. खाण्याच्या वेळीही नियमित पाळायला हव्यात. त्यामुळे तुमचं आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. सगळ्यात शेवटी आराम खूप महत्त्वाचा आहे. दिवसभरात थकवा नाहीसा करण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त करण्यासाठी कमीत कमी 6 तास झोपणं गरजेचं आहे. माणूस असो वा मशीन, व्यायाम प्रत्येकासाठीच गरजेचा असतो. म्हणून तुमच्या शरीराची गरज जाणून घ्या व त्यानुसार काम करा. पाणी भरपूर प्या. हे केवळ त्वचेसाठी आवश्यक नाही तर अन्न पचविण्यासाठी शरीराच्या अनेक अवयवांची आणि सांध्यांची आवश्यकता असते. पाण्याबरोबरच फळांचे रस, ताक, नारळ पाणी यांचंही सेवन आरोग्याला खूप चांगला परिणाम देतो. दुधात कच्चं अंड घालून पिणेही शक्तिवर्धक आहे. फ्रेंड्स, तुम्ही ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच दीर्घायु मिळेल. सोबतच तुमचं आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल व तुम्हाला जसं जगायचं आहे तसं तुम्ही शांतपणे आणि न बिमार होता तुम्ही तुमचं आयुष्य हा एन्जॉय करू शकता. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हमध्ये जरूर शेअर करा. तर फ्रेंड, टेक केअर, स्टे हेल्दी. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.